जामकरांनी सुज्ञ सगळे जामखेडकर आहेत आम्ही अनुभवलेलं आहे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आपला जामखेड पॅटर्न तुम्ही सर्वांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याचं गोमत काहीच नाही आता तसंच आपला जामखेडचा गणपती पॅटर्न घ्यावाशी अजून समाजापुढे सादर करा जेणेकरून लोकांमध्ये आदर्श जाईल नाही जामखेड काहीतरी वेगळं आहे आम्ही कोरोनामध्ये घाबरलो नाही कोरोनामध्ये दाखवली जामखेड पॅटर्न सक्सेस करून दाखवला तसा प्रत्येक सणवार आला तर त्याचाच वेगळं आमचं पॅटर्न राहील त्याला आम्ही शिस्तीने एकत्र राहू आणि सोडून देऊ हा गणपती पॅटर्नसुद्धा जाऊ दे आपला बाहेर जामखेड पॅटर्न म्हणून तोही प्रसिद्ध होईल म्हणून मला तुम्हाला सर्वांना आवाहन करायचं आहे कारण आपण मोजके हे समाजाचे प्रतिनिधी म्हणून इथे बसलेलो आहोत आपलं हे मत लोकांच्यापर्यंत पोचायला पाहिजे जे आले नाही त्यांच्यापर्यंत हे मेसेज झाला पाहिजे या वर्षीचा गणपती कोणीही स्वेच्छेने साजरा करायचा नाही हे सर्वात महत्त्वाचं आपल्या वैयक्तिक स्वतःच्या कुटुंबाच्या आणि जामखेडकरांच्या समजाचा वैयक्तिक फायद्याचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय सोल्युशन माझ्याकडे तरी नाही तुमच्याकडे असेल तर सांगा माझ्याकडे बी नाही वैद्यकीय यंत्रणेकडे बी दुसरं सोल्युशन काही नाही आता वाढली तर शासनाचे थोड्याशा मर्यादा येतील त्यावेळेस आपला जीव वाचवण्यासाठी आपलाच खर्च करावा लागेल पैसा आणि आपल्याला हा दवाखाना परवडणार नाही साधा सर्दी ताप काय आजार असला तरी आपण चार वेळा दवाखाना द्यायला विचार करतो का डॉक्टरची 200 रुपये फी औषध आणि परत परत ती ट्रीटमेंट वेगळी आठवड्याला फॉलोअप 15 दिवसाला फॉलोअप तो आपल्याला परवडत नाही.